ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। माझे गंगेवाडीमध्ये एक युनिट होतं, बायोगॅसपासून हे तयार करायचं, ब्रिकेट्स तयार करायचं म्हणजे कोळसा, तर त्या युनिट सध्या बंद आहे। माझे एक पार्टनर होते सतीश धारणे, ते वारले आणि त्यापासून कोणती तर बघत नव्हतं। बँक ऑफ महाराष्ट्राकडनं जवळजवळ 8.5 कोटी रुपयाचं मशिनरीसाठी घेतलेलं कर्ज होतं आणि तिथं 3-4 वेळा चोरी झाली। प्रत्येक वेळी आपण हे करत होतो, CC कॅमेरेसुद्धा लावले होते आणि एवढं असतानासुद्धा ते CC कॅमेरा बंद करून त्यांनी सगळं त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। जवळजवळ 10 लोकांची ग्रुप त्या ठिकाणी होता, सिलेंडर बिलेंडर सगळं, गॅस सिलेंडर वगैरे आणून कटरनी कटिंग करून ते सगळं माल सगळं त्यांनी 2 गाड्या भरून नेले आज, आणि त्याच्या आधी अनेक वेळा ते झालेलं आहे। तर मोठा हे सापडला, त्याच्यात एक कॉन्स्टेबलसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे, महबूब शेख नावाचे, हेडक्वार्टरला काहीतरी त्यांची ड्युटी आहे, तर ते त्याच्यात सामील होते। ते सगळ्यांना पकडून आम्ही आत्ता ह्या ठिकाणी आणलो आहे। साधारणतः किती लाखांची चोरी झाली तुमच्या? जवळजवळ 7-8 कोटीची चोरी झाली, म्हणजे ही आत्ता आज झाली नाही, आणि ही 3-4 ह्याच्यात झाली। जवळजवळ सगळंच सामान त्या ठिकाणचं, सगळ्याच मशिनरी तिथल्या साफ केलेल्या आहेत। आता त्या सगळ्या चोरांना म्हणजे तुम्ही हे ताब्यात घेऊन त्या पोलिसांची अहवाली केली आहे? किती अजून आणखी चोर नाही? त्यापैकी एकच चोर सापडला आहे आणि एक कॉन्स्टेबल बाहेर देखरेखीला थांबलेला होता। आमचे लोक आत जात असताना त्यांना जाऊ देत नव्हता, मला फोन आल्यानंतर मग मी गेलो स्वतः, मग त्या तोपर्यंत बाकीचे पळून गेले, पण ते गॅस सिलेंडर बिलेंडर सगळं तिथे जागेवर टाकून गेले। कॉन्स्टेबल ड्रेसवर होतं का? हां, पॅन्ट होती फक्त, वर जॅकेट होतं।